पाकिस्तानी गायक गुलाम अलींची मैफल रद्द करण्यास भाग पाडल्यानं शिवसेनेला 12 हत्तींचं बळ आलं होतं. त्यामुळेच की काय पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद कसुरींचा पुस्तक प्रकाशन सोहळा रद्द करण्याची धमकी शिवसेनेनं दिली. त्यासाठी आयोजक सुधींद्र कुलकर्णींच्या तोंडाला काळीशाही फासून शिवसेनेनं आपला इरादाही स्पष्ट केला. कसुरी यांच्यासारखे पाकिस्तानचे नेते आणि त्यांना इथे आमंत्रित करणारे सुधींद्र कुलकर्णी सारखे पाकिस्तानचे एजंट यांचं हे कृत्य भारतद्रोही हिंदुस्तानद्रोही आहे की नाही. आधारचं आंदोलन शिवसेनेनं मागे घेतल्याचं कधी सांगितलेलं नाही. हे आंदोलन आजचं नाहीये. शिवसेनेच्या या शाही हल्ल्यावर भाजप नेते लालकृष्ण अडवाणींनीही तिखट शब्दात हल्ला चढवला. कोई व्यक्ति या कोई दृष्टिकोण आपसे आपको स्वीकार नहीं है तो आप उसको उसके ऊपर हमला करें, उसके ऊपर हिंसा करें या उसको इनटॉलरेंस दिखाएं उसके प्रति. ये देश के लिए बहुत चिंता की बात है और कोई भी करता है तो मैं उसकी निंदा करता हूँ. मात्र काहीही झालं तरी ठरल्याप्रमाणे कार्यक्रम होईलच असा ठाम विश्वास आयोजक सुधींद्र कुलकर्णी यांनी बोलून दाखवला. मी कार्यक्रम होणार, आम्ही करणार, हा आमचा हक्क आहे आणि शासनाने आम्हाला प्रोटेक्शन दिलेली आहे, तर कार्यक्रम होणार. आणि खरोखरच सुधींद्र कुलकर्णी यांनी आपला शब्द खरा करून दाखवला. या कार्यक्रमाला संरक्षण देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कार्यक्रम उधळण्याच्या शिवसेनेच्या वल्गना शेवटी हवेतच विरल्या. शिवसेनेच्या नाकावर टिचून कसुरींच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. मला माई मराठी बद्दल, मराठी मुंबई बद्दल अपार अभिमान आहे. मुंबई महाराष्ट्रीय आहे परंतु त्याच्या आधी मुंबई राष्ट्रीय आहे आणि मुंबई आंतरराष्ट्रीय आहे. कसुरींच्या कार्यक्रमाला विरोध करून शिवसेनेनं काय मिळवलं असा सवाल आता केला जातोय. सत्तेमध्ये राहून विरोधकांसारखं वागणाऱ्या शिवसेनेनं स्वतःचीच नाचक्की करून घेतलीये का? सत्ताधारी भाजपनंच मित्रपक्ष शिवसेनेचा गेम केला का? आणि दुखावलेली शिवसेना आता काय पवित्र घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.